सामाजिक उपक्रम राबविण्यात उम्मीद फाउंडेशन हे नेहमीच अग्रेसर असते. या फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित बैसाणे यांचा वाढदिवस शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला. खांदा कॉलनी येथे उम्मीद फाउंडेशन आणि MGM हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले असून याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज बैसाणे, उम्मीद फाउंडेशनचे सचिन पवन कुलकर्णी, मीडिया आहेत तौफिक मोहम्मद, आदित्य हातकांडे, सृष्टी अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आता ब्लड डोनेशन कॅम्पचं जर म्हटलं तर ब्लड डोनेशन कॅम्प मी दरवेळेस माझ्या उम्मीद फाउंडेशन थ्रू काहीतरी सामाजिक कार्य करतो माझ्या बड्डेच्या दिवशी. तर पहिले उम्मीद फाउंडेशन होतं, फक्त माझ्या नावाने चालू होतं हे सामाजिक कार्य. उम्मीद फाउंडेशन आज काल उम्मीद फाउंडेशनला 1 वर्ष झाला. आज उम्मीद फाउंडेशन 8 जुलैला आम्ही स्थापन केलेले, आज 9 जुलै माझा वाढदिवस. तर त्या दिवशी आम्ही जे ग्रँड सोशल वर्क करतो त्या दिवसाला आम्ही इव्हेंटला नाव देतो उम्मीद पे दुनिया कायम आहे. तर म्हटलं ह्यावेळेस असं काहीतरी वेगळं करू की ते कोविडमध्ये आपण केलंच खूप काय. आपण नंतर दर 17 तारखेला कोविडमध्ये आम्ही फूड ड्राईव्ह केले, खूप काय केलं. मग मागच्या उम्मीद पे दुनिया कायम आहे इव्हेंटमध्ये आम्ही टोटल नवी मुंबई ते मुंबई आम्ही कव्हर करणार होतो, पण तेवढं आम्हाला जमलं नाही. नवी मुंबईमध्ये नेरूळ, वाशी, खारघर, CBD, जुईनगर, सांदपाडा इकडचे जेवढे पण ट्रायबल सूट आहे, झोपडपट्टी एरिया आहे, जेवढे आहे तिथं आम्ही कपडे वाटप केले मागच्या वर्षीच्या 9 जुलैला.